नमस्कार सर्वांना, मी सोनाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोयिंकाज वर्ल्ड। तर आज मी तुमच्यासोबत एक टिप शेअर करणार आहे, गॅस आपण कसं स्वच्छ करायचा, एकदम नव्यासारखं कसं साफ करायचा, आणि जी गॅसची लो झालेली फ्लेम आहे ती कशी ठीक करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही बघू शकता की माझा गॅस हा पूर्ण स्वच्छ आहे, फक्त हा जो एक गॅस आहे तर हा साफ केलेला नाही आहे मी, आणि हा कसं साफ करायचं याची मी ट्रिक तुमच्याशी शेअर करणार आहे। तुम्ही बघू शकता की दूध, चहा असेल, भाजी असेल, सांडू, हे जे डाग आहेत हे एकदम पक्के झालेले आहेत, घट्ट झालेले आहेत, आणि हे नॉर्मल घासणीने किंवा आपण डिटर्जंट वगैरे वापरून साफ होत नाही। तुम्ही बघू शकता एकदम पक्के डाग आहेत हे, आणि हे कसे साफ करायचे हेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। तर चला तर आता व्हिडिओला स्टार्ट करूया, आणि आपण हे जे बर्नरची लो झालेली फ्लेम आहे ती देखील आपण ठीक करणार आहोत। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि हे बघू शकता तुम्ही की डाग खूप घट्ट आहे, खूप पक्के आहेत, आणि आपण हे सर्व साफ करणार आहोत। एकदम नव्यासारखा आपला गॅस दिसणार आहे, तुम्ही बघू शकता एकदम चुटकीसरशी आपण हे साफ करणार आहोत सर्व काही। तर हे साफ करण्यासाठी बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स आहेत, ज्यातली मी एक तुमच्याशी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चला तर आता सोल्युशन बनवायला घेऊया। अगदी घरातल्या वस्तूंचा वापर करून हे आपण सोल्युशन बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडंसं गरम पाणी, फक्त 2 ते 3 चम्मच मी ते गरम पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे घेत आहे डिटर्जंट पावडर म्हणजेच आपली वॉशिंग पावडर, त्यानंतर मी इथे घेत आहे मीठ म्हणजेच नमक 1 स्पून मी इथे नमक घेतलेलं आहे, त्यानंतर मी घेणार आहे सायट्रिक ॲसिड। सायट्रिक ॲसिड अगदी थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला, अर्धा चम्मच पण खूप आहे, त्यापेक्षा देखील कमी घेतलेलं आहे मी इथे। आणि त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला लिंबू, अर्धा लिंबू मी इथे घेतलेला आहे, त्याचा मी आता रस काढून घेणार आहे। मी बघू शकता अशा प्रकारे मी इथे रस काढून घेतलेला, आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व जे आपल्या वस्तू आहेत, इन्ग्रेडियंट्स आहेत, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता की माझं मिक्स करून झालेलं आहे, आणि आता मी हे आपल्या गॅसवरती टाकून घेणार आहेत, जे डाग आहेत त्यावरती टाकून घेणार आहेत व्यवस्थित सगळीकडून। आणि 2 ते 3 स्पून जरी हे सोल्युशन झालं तरी इनफ आहे, जास्त बनवायची गरज नाही आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे, आणि 10 ते 20 मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे। 10 ते 20 मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की जे डाग आहे ते आपोआप निघायला सुरुवात होते। त्यानंतर आपल्याला घासणी घ्यायची आहे तारेची, आणि तारेच्या घासणीने घासून घ्यायचं आहे। तारेच्या घासणीने हे डाग एकदम झटपट निघून जातात, आणि हे जर जास्त वेळ ठेवलं, आपण अर्धा तास किंवा 1 तास जर ठेवलं तर आपल्याला तारेच्या घासणीची देखील गरज नाही पडत, आपण स्पंजने देखील ते साफ करू शकतो। तर त्यानंतर आपल्याला इथे वॉटर टाकून हे साफ करायचं नाही आहे, पाण्याने साफ करायचं नाही आहे। बरेचसे लोक त्यामध्ये पाणी टाकतात आणि त्यानंतर ब्लॉक होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याकडे जर असा स्पंज असेल किंवा आपला कपडा असेल तो कपडा आपल्याला घ्यायचा आहे, सुका कपडा, आणि त्याने हे पुसून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की पाणी टाकायची गरज नाही आहे, अगदी स्पंजनी किंवा कपड्याने देखील हे व्यवस्थित साफ होतं आणि अगदी नव्यासारखे दिसायला लागतात। तुम्ही बघू शकता की तिन्ही गॅस एकदम स्वच्छ झालेले आहेत। जर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर करा, तुमच्या मित्रपरिवारापर्यंत नक्की पोहोचवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर गॅस तर आपला स्वच्छ झालेला आहे, त्यानंतर आपल्याला जी गॅसची लो फ्लेम आहे ती व्यवस्थित ठीक करायची आहे। त्यासाठी आपल्याला पहिले बर्नर क्लीन करायचं आहे। तर बर्नर क्लिनिंगसाठी बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत, त्या व्हिडिओजची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही जाऊन ते चेकआउट करा। आणि पहिले बर्नर क्लीन करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता अगदी नव्यासारखे बर्नर दिसत आहे। तर मी तिन्ही बर्नर व्यवस्थित साफ करून घेतलेले, त्यानंतर आपल्याला जे बर्नरचं ब्लॉक आहे ते काढायचं आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे सेफ्टी पिन, सेफ्टी पिनच्या मदतीने हे जे बर्नरचे होल जे आहेत ते आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे पूर्ण बर्नर आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे सेफ्टी पिनच्या मदतीने। आणि आता मी तुम्हाला गॅस जो आहे तो पेटवून दाखवणार आहे, आणि जी लो झालेली फ्लेम होती आपली गॅसची ती ठीक झालेली आहे। आणि
तर चला तर आता मी तुम्हाला गॅस पेटवून दाखवते. बघू शकता की एकदम नॉर्मल फ्लेम आहे, जी लो झालेली फ्लेम होती ती ठीक झालेली आहे.